चला प्रॉब्लेम नंबर 5 आता सोडवायला सुरुवात करूया. तर बघा ऍसेट बाजू सुरुवातीला घेऊया. कॅश ॲट बँक म्हणजे 8000 रुपये. तर या ठिकाणी बघा कॅश ॲट बँक, तर तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला कॅश ॲट बँक इनर कॉलममध्ये घ्यावं लागेल 8000 रुपये, कारण त्यातून ड्रॉइंग वजा करायचं आहे. म्हणून कॅश ॲट बँक इनर कॉलममध्ये 8000 रुपये तुम्हाला घ्यावे लागतील. ओके, त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे. डेटर्स म्हटलंय 19000 रुपये इनर कॉलममध्ये घ्यावे लागतील. तर बघा या ठिकाणी डेटर्स इनर कॉलममध्ये 19000 घेतलेले आहेत, त्याला एक रो सोडले RDD साठी. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे. स्टॉक 14000 आणि फर्निचर 22000 आणि बिल्डिंग 38000. तर चला एक ॲसेटला घेऊन टाकूया. स्टॉक 14000 इनर कॉलममध्ये घेतलं आहे, फर्निचर आउटरला 22000 घेतलेलं आहे, बिल्डिंग इनर कॉलममध्ये 38000 रुपये घेतलेली आहे, त्याला एक रो सोडलेली आहे. त्यानंतर बघा ॲसेट बाजू सगळी संपलेली आहे. पुढे काय म्हटले बघा, पार्टनर्स कॅपिटल घेऊन टाकावं लागेल आपल्याला. कुठं? या ठिकाणी बघा, जो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलेला आहे त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 18000, 26000 आणि 21000 रुपये. त्यानंतर बघा पुढं काय म्हटलं आहे, जनरल रिझर्व 9000 रुपये दिलेला आहे. आता जनरल रिझर्वबद्दल आपल्याला एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ती आपण डायरेक्ट करून टाकूया. तर या ठिकाणी बघा, हेमंत आणि रमाकांत या दोघांचाच फक्त रिझर्व कुठे घ्यायचा आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर बघा आता हेमंत आणि रमाकांत यांचा रेशो किती आहे बघा. बरं, हेमंतचा 2 आहे आणि रमाकांतचा 1 आहे, 2 आणि 1, म्हणजे 3 भाग आपल्याला त्यातले काढावे लागतील. 3 भाग आपल्याला जर त्यातले काढायचे असतील बघा, 3 भाग, तर बघा या ठिकाणी जनरल रिझर्व जर म्हटलं आपण 9000 मधला 3600 भाग हा माझ्या मते हेमंतचा असणार आहे 2 आणि रमाकांतचा 1, याप्रमाणे 1800 येणार आहेत. मग 3600 + 1800 = 5400. ओके, आणि जो शिल्लक रिझर्व राहिलेला आहे तो रिझर्व आपल्याला सुशांतच्या कॉलममध्ये घ्यावा लागेल बाय जनरल रिझर्व अकाउंट 3600, 2 प्रमाणे 3600 सुशांतच्या कॉलममध्ये इथं घेतलेला आहे. त्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट म्हणजे 12000, 2 + 2 = 1 वाटावं लागेल. कुठं? प्रॉफिट अँड लॉस, सॉरी, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणलेला आहे, 2 + 2 = 1 वाटायचं आहे, लक्षात घ्या. तर 4800 हेमंतला, सुशांतला 4800 द्यावे लागतील आणि रमाकांतला 2400 रुपये द्यावे लागतील, म्हणजे 2 + 2 = 1 रेशोमध्ये हा प्रॉफिट आपल्याला वाटावा लागेल. त्यानंतर पुढे काय म्हटलं बघा, सन्ड्री क्रेडिटर्स म्हटलेला आहे 14000 रुपये. तर चला मग सन्ड्री क्रेडिटर्स या ठिकाणी बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स म्हटलेला आहे आउटरला 14000 रुपये. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा ॲडजस्टमेंट नंबर 1 RDD सांगितले 1500 रुपये. तर बघा लेस डेटर्समधून 1500 आउटरला लेस केले, 1750 आले. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईड टू RDD अकाउंट फक्त 500 घ्यावे लागतील. का? तर या ठिकाणी बघा आपल्या बॅलन्स शीटमध्ये आहेत 1000 रुपये, बरोबर, आणि इथं नवीन RDD जी दिलेली आहे ती 1500. मग 1500 यामधून 1000 जर वजा केली तर शिल्लक किती जास्त राहते इथं, ॲडजस्टमेंटमध्ये 500 रुपये. मग ॲडजस्टमेंटमध्ये जास्त शिल्लक राहते तर डेबिट लागायची RDD, तो RDD अकाउंट म्हणायचं 500 रुपये. त्यानंतर बघा ॲप्रिसिएट बिल्डिंग 6000 रुपये सांगितले. तर बघा बिल्डिंगमधून मध्ये ॲड करावं लागेल आपल्याला, ॲड ॲप्रिसिएट 6000 आउटरला 44000, 38000 अधिक 6000 44000 रुपये. आता हे 6000 सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट म्हणले 6000 रुपये. त्यानंतर बघा रिड्यूस स्टॉक म्हणले 1000 रुपये स्टॉक रिड्यूस करायला सांगितलेलं आहे. तर स्टॉकमधून लेस रिव्हॅल्युएशन म्हणायचं, रिव्हॅल्युएशन 1000 रुपये लेस केले आउटला 13000 रुपये. आता या 1000 रुपयाचा आपल्याला इफेक्ट करावा लागेल कुठं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट म्हणलेला आहे 1000 रुपये. त्यानंतर बघा पुढं अनरेकॉर्डेड लायबिलिटी ऑफ ₹700 वॉज नोटिस्ड. आता अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे मग त्याची नोंदणी आपल्याला करावी लागेल. तर मग या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू अनरेकॉर्डेड लायबिलिटी अकाउंट म्हणलेला आहे 700 रुपये, इथे डायरेक्ट टाकायचे आणि त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला अनरेकॉर्डेड लायबिलिटी 700 रुपये. ठीक आहे, 2 ठिकाणी पोस्टिंग झालेलं आहे. आता या ठिकाणी बघा गुडविल म्हणलेलं आहे. आता गुडविल सुशांतचं घ्यावं लागेल. आपण या ठिकाणी बघा गुडविल काढलेलं आहे सुशांतचं, किती 8000 रुपयाचं, सॉरी 8800 गुडविल काढलेलं आहे. मग ह्या 8800 पहिला इफेक्ट कुठं करावा लागेल, इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट म्हणायचं सुशांतच्या कॉलममध्ये 8800 रुपये. आणि याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल म्हणायचं 8800 रुपये. ओके, त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट काय म्हटलं बघा, ही इज
His share of profit up to date of death was calculated on the basis of last 3 year profit. आता बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघा वर्किंग नोट आपण अभ्यासली होती, तर त्यामध्ये त्या वर्किंग नोटमध्ये बघा 2400 प्रॉफिट आलेला आहे. मग हा 2400 प्रॉफिट नेहमीप्रमाणे घ्यायचा आहे. तर बघा त्याचं पोस्टिंग कसं होतंय, त्याचं पोस्टिंग बघा. या ठिकाणी पहिलं पोस्टिंग आपल्याला करावं लागेल ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय म्हणते बघा, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट सुशांतच्या कॉलममध्ये 2400 बॅलन्स येईल, इथं म्हणजे आकडा टाकायचा. सेकंड इफेक्ट आपला ॲसेटला जावं लागेल. ॲसेटला घेत असताना बघा, इथं ॲसेटला इनर कॉलममध्ये घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल, तर त्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे ॲड आणि लेस करायचं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इनरमध्ये 2400 फक्त घ्यायचे, इथं घेऊन ठेवायची फक्त, आणि 3-4 ओळी इथं सोडायच्या. ओके, त्यानंतर बघा इथं पुढे काय म्हटलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 12%. तर या ठिकाणी बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढले बघा आपण, 10% काढलेला आहे, फक्त 9 महिन्याचं काढलेलं आहे, 1950. मग 1950 पहिला इफेक्ट लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट म्हणलेला आहे. सुशांतच्या फक्त कॉलममध्ये 1950 रुपये घ्यावे लागतील इथं. ओके, त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट, आपण जी ॲसेटला जो प्रॉफिट घेतलेला आहे सस्पेन्स अकाउंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणजे 2400, त्यामध्ये ॲड करावं लागतील आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणायचं 1950 रुपये. या दोघांची बेरीज जर केली आपण तर 4350 येईल. ठीक आहे, या ठिकाणी दोन आपण इफेक्ट केलेत इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे. त्यानंतर बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हटलं 12%. तर या ठिकाणी बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपल्याला इथे घ्यावे लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट सुशांतच्या कॉलममध्ये फक्त 450 घ्यायचे. ओके, कारण इथं आपण बघा वर्किंग नोटमध्ये बघा इंटरेस्ट ऑन सुशांत ड्रॉइंग म्हणलेला आहे, 450 काढली रक्कम, तीच रक्कम फक्त इथं घ्यायची डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट म्हणायचं 450 रुपये. ड्रॉइंग्स आपण नंतर घेऊ, जी ॲडजस्टमेंट आल्यानंतर आपण ड्रॉइंग्स घेऊया. इथं काय म्हटलं बघा, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट 450 इथं घेतलेले आहेत. याचा सेकंड इफेक्ट, ॲसेट साईडला आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट काढलेला आहे, घेतलेला आहे, रक्कम घेतली आहे 2400, त्यामध्ये लेस करावं लागेल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणायचं 450. हे उचलीवरचं व्याज लक्षात घ्या, ते वजा करावं लागेल आपल्याला, वजा करून आपल्याला 3900 रुपये घ्यावे लागतील. ओके, त्यानंतर दोन इफेक्ट झालेले आहेत. पुढे काय म्हणलेलं बघा, सुशांतचं ड्रॉइंग किती आहे, 10000 रुपये आहेत. मग चला, पहिला इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स अकाउंट म्हणायचं सुशांतच्या कॉलममध्ये 10000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट, याचा सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यावा लागेल बघा, या ठिकाणी कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा, कॅश ॲट बँक 8000 घेतलेत, त्याच्यामधून लेस करावे लागतील आपल्याला. दुसरा इफेक्ट, ड्रॉइंग्स ऑफ सुशांत म्हणायचं 10000 रुपये, 10000 जर वजा केले तर आउटरला मायनस 2000 रुपये येतील, वर 8000 आहेत लक्षात घ्या, आणि त्या 8000 जर 10000 आपण वजा केले तर मायनस 2000 येतील. मग ह्या मायनस 2000 गोल करायचं लक्षात घ्या, हे मायनस चिन्ह आले लक्षात घ्या, कारण मायनस 10000 जास्त आहेत. मग 8000 जर वजा केले तर मायनस आउटरला 2000 येतील, त्याला गोल करायचा आणि हे 2000 रुपये इकडे घ्यायचे लायबिट साईडला, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणायचं 2000 रुपये. ओके, हे जे 2000 रुपये ते इथं गोल करायचं त्याला, आणि ह्या बेरजेमध्ये ते 2000 घ्यायचे नाहीत लक्षात घ्या, म्हणजे 1750, 13000, 22000, 24000, 8800 आणि 3900 या रकमेमध्ये हे 2000 घ्यायचे नाहीत, त्याला गोल करायचं लक्षात घ्या, आणि हे 2000 इथून उचलायचे, फक्त गोल करायचा आणि तीच रक्कम ह्या बाजूला लिहायची बँक ओव्हरड्राफ्ट आउटर कॉलममध्ये 2000 रुपये. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी शेवटची ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे, जनरल रिझर्व घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी बघा, आपण जर क्लोज केला हा प्रॉब्लेम, तर बघा प्रॉफिट 3800 येतो आहे, 3800 जर प्रॉफिट आला डेबिट साईडला, तर आपण 2/5, 2/5 आणि 1/5 याप्रमाणे जर वाटली रक्कम, तर आपल्याला ही रक्कम आपल्याला कुठे घ्यावी लागेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणायचं 1520, 1520 आणि 760 रुपये. ओके, त्यानंतर बघा ही तिन्ही पण कॉलम आपण क्लोज केले, तर बघा हेमंतच्या कॉलममध्ये डेबिटला 24320 येतील, सुशांतच्या कॉलममध्ये 38620 येतील आणि रमाकांतच्या कॉलममध्ये 24160 येतील. मग आता हेमंत आणि रमाकांत या दोघांचा बॅलन्स उचलायचा आणि तो इथं घ्यायचा लायब्रेरी साईडला घ्यायचा आणि त्याची आउटरला टोटल घ्यायची. आणि त्यानंतर हे जे 38620 आहेत सुशांतचे, त्याला स्टार करायचा आणि इथं काय म्हणायचं, सुशांत लीगल हेअर्स लोन अकाउंट म्हणायचं, ह्याला स्टार करायचा आणि
ती रक्कम आपल्याला लायबिलिटी साइडला घ्यावी लागेल. सुशांत लीगल हेअर्स लोन अकाउंट 6620 आणि बॅलन्स शीट आपण जर टॅली केली तर 1,90,200 ची बॅलन्स शीट टॅली होईल. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया आपण.